संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा काही तासांवर येऊन ठेपलेला असताना आजही इंद्रायणी नदी फेसाळलेलीच आहे. आता प्रस्थानापूर्वी इंद्रायणी नदीनं मोकळा श्वास घेतला नाही तर एकाही सत्ताधारी नेत्याला आळंदीमध्ये फिरकू देणार नाही असा इशारा इंद्रायणी नदी संवर्धनासाठी झटणाऱ्या आंदोलकांनी केलेला आहे. इंद्रायणी नदी फेसाळलेली असून यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झालेला आहे. दरम्यान या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला यांनी. आळंदीमधून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 29 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे आणि याच आषाढी वारीत जो अखंड वारकरी संप्रदाय सहभागी होणार आहे त्यांच्यासाठी जी इंद्रायणी नदी एक श्रद्धास्थान मानले जाते ती कशी दूषित झालीये, कशी जीवघेणी झालीये हे सांगण्यासाठी ही दृश्य पुरेशी आहेत. गेल्या 7 वर्षापासून इंद्रायणी नदीची हीच परिस्थिती कायम आहे. पिंपरी चिंचवडमधल्या काही मुठभर कंपन्या आहेत ज्या या इंद्रायणी नदीमध्ये रसायनयुक्त पाणी म्हणजेच विषारी पाणी यामध्ये सोडतात आणि त्यामुळं या इंद्रायणी नदीची अशी दुरवस्था झाली आहे, ती जीवघेणी बनली आहे आणि यामुळं वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. जी इंद्रायणी माता आम्ही माता मानतो तिचं जल प्राशन करतो आणि ते जल जर प्राशन करून आमच्या आरोग्याला धोका होत असेल तर मला वाटतं कुठंतरी हे थांबलं पाहिजे आणि मला वाटतं की ज्ञानोबारायांना आणि साक्षात पांडुरंगालाच ह्याची एक काळजी असावी की आमच्या शरीराशी हे खेळण्यासाठी जर प्रशासन सज्ज असेल तर मला वाटतं की हे व्हायला नको. ज्ञानोबारायांनी त्यांना चांगली सद्बुद्धी द्यावी, पांडुरंगांनी त्याला चांगली सद्बुद्धी द्यावी आणि लवकरात लवकर इंद्रायणी मातेचं पाणी हे स्वच्छ असावं. सत्ताधाऱ्यांना आळंदीत येण्यात आम्ही निषेध करणार. तर आता या ठिकाणी आळंदी ग्रामस्थ असतील, वारकरी असतील आणि देवस्थान असतील हे सगळे आक्रमक झालेले आहेत आणि येणाऱ्या काळात सरकारमधल्या एकाही नेत्याला आम्ही आळंदीमध्ये प्रवेश देणार नाही असा इशारा इथल्या आंदोलनकर्त्यांनी दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. नाझीम मुल्ला, एबीपी माझा, आळंदी, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.